श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय, सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय, संत शिरोमणि गजानन महाराज की जय, आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय, सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा श्री राम। तरी अवधारी गा धनंजया, हे मदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टदा भिन्न जाणीजे, लोकत्रय निपजे ये स्तव। हे अष्टदा भिन्न कैसे, ऐस्वाध्वनी धरिसे जरी माणसे, तरी तेची गाता परियेसे विवंचना, आप तेज गगन महिमारुत मन, बुद्धि अहंकार हे भिन्न आठे भाग। या आठांची जे साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था, ती नाम व्यवस्था जीव ऐसी, कुंडली कवर दे श्री ज्ञान देव तुका पंढरी नाथ महाराज की जय, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या सर्वांच्या हृदय मंचकावर असणं असणाऱ्या परमपूज्य माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन, तसेच परमपूज्य कानिपनाथ महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन। पूर्वजन्मीची पुण्याई भेटली मोक्षदाती आई, आणि त्याच माऊलींच्या संतसंघासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव। गेल्या संतसंघामध्ये आपण बघितलं की जसं आई जर आपल्या लहान मुलाला जर भरवायचं असेल तर काय करते, त्याला वेळच्या वेळेला द्यावं लागतं ना, त्यामुळे ती भरवत असते। पण भरवत असताना जर ते खात नसेल तर काय सांगते, चांदोबाची गोष्ट सांगेल, कधी तर रागव येईल, कधी तर आजीबाई येईल म्हणून सांगेल, पण त्याला वेळच्या वेळेला खायला घालते, पण खायला घालते। तसंच श्रीकृष्णाला आज काय सांगायचं आहे अर्जुनाला, की तुला युद्ध हे करावंच लागणार आहे, परंतु अर्जुन अजूनही युद्धाला तयार नाही, त्यामुळे श्रीकृष्ण काय करतायत, फिरवून 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 त्याला तयार करतायत। आता कसं झालं आहे, ह्या सहावा अध्याय संपला आणि सातव्या अध्यायाच्या सुरुवातीला त्या श्रीकृष्णाने म्हणजे परमात्म्याने अर्जुनाला त्याची जी जीवनरूपी नौका ही काय केली, एका बंदरामध्ये बांधलेली आहे, म्हणजे स्थिर झाले, स्थितप्रज्ञ झाला आहे तो, आता जे असेल ते स्वीकारण्याच्या आता मनस्थितीत आहे, असं माऊलीने सुंदर असं वर्णन गेल्या संतसंघाला आपण ते ऐकलेलं आहे माऊलीने केलेलं। तर आजच्या संतसंघामध्ये आपण काय बघतो, तर ही जी प्रकृती आहे ही प्रकृती अष्टदा प्रकृती आहे, ही कशी निर्माण झाली, किंवा त्रैलोक्य कसं निर्माण झालं, याच्याविषयी श्रीकृष्ण काय करतायत, या अर्जुनाला बोध करतायत, आणि अर्जुन तो ऐकायच्या मनस्थितीत आहे, कारण त्याची मनाची अवस्था कशी आहे, तो आता आतून आणि बाहेरून एकरूप झालेला आहे की माझा परमात्मा माझा परमेश्वर जे सांगणार आहे ते माझ्या कल्याणासाठी असणार आहे, अशी आता अर्जुनाची समजूत झाली आहे, नाही नाही पक्का त्याचा विश्वासच झालेला आहे। आणि त्यामुळं भगवान श्रीकृष्ण सांगतात की ही जी माझी पडछाया आहे, ही पडछाया म्हणजेच माझी माया आहे, माया म्हणजे काय, तर प्रकृती।
आता हे प्रकृती सुद्धा बघा दोन प्रकार पडतात, पराप्रकृती आणि अपराप्रकृती. पराप्रकृती म्हणजे 84 लक्ष जे जीवात माहीत ह्या जीवात्मामध्ये परमेश्वराचा असणारा अंश आहे. आणि अपराप्रकृती म्हणजे ह्या अपराप्रकृतीचे सुद्धा दोन प्रकार पडतात, एक म्हणजे जड प्रकृती आणि दुसरी सूक्ष्म. जड प्रकृती म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि सूक्ष्म प्रकृती म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. आता अष्टदा प्रकृतीपासून निर्माण झालेला आपला हा देह आहे. आता हे म्हणजेच निर्माण झालेली सृष्टी. आता ही जी अष्टदा प्रकृतीपासून झालेला देह आहे याच्यासाठी परमात्मा काय सांगतात, तर परमात्मा म्हणतात की ह्या सृष्टी निर्माण करण्याचं 84 लक्ष जीवात्मा निर्माण करण्याची जबाबदारी आणि आम्ही कुणाला दिली आहे, तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता हे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे तरी कोण, तर रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आणि त्यांच्यावर ही जबाबदारी दिली असताना तरीसुद्धा ज्यावेळेला वेगवेगळे ह्या सृष्टीमध्ये प्राणी निर्माण व्हायला लागले त्यावेळेला त्यांच्यात कुजबूज चालू झाली की आम्ही हा प्राणी निर्माण केला नसताना हा निर्माण झाला कसा. त्यामुळे त्यांना थोडासा अहंकार झाला. अहंकार बघा आपल्यातले पण गुरुबंधू गुरुभगिनी होतं ना, माऊली आपल्याला जवळ करतात कारण माऊलीनं आपल्याला घडवायचं असतं. आणि आपल्याला कसं वाटतं की आता मी माऊलींची भक्ती नाही केली तर चालेल, सेवा नाही केली तर चालेल. अहो, सेवा नाही केली तर माऊलींचं काहीच बिघडणार नाही, बिघडतं ते आपलं. कसं बिघडतं सांगा, तर ज्यावेळेला आपण सेवा करत असतो, ज्यावेळेला प्रभू रामचंद्र होते त्यावेळेला वानरसेना होती, श्रीकृष्ण होता त्यावेळेला सुद्धा सवंगडी होते. प्रभू रामचंद्रांनी काय केलं, वानरसेनेला सेतू बांधण्याचं काम दिलं. का, तर त्या परमेश्वराला त्यांच्याकडून सेवा करायची होती, म्हणजे त्या जडमुडांचा उद्धार करायचा होता. श्रीकृष्णाला गोवर्धन उचलणं अशक्य होतं का सांगा, पण सवंगड्या करवी का करून घेतलं, तर त्यांचा उद्धार करायचा होता. तसं माऊली आपल्याकडून सेवा का करून घेतात, तर तुमच्या आमच्यासारखे जे जडमूड आहेत, सामान्य माणसं आहेत, त्यांच्याकडून परमेश्वराचं हे कार्य करून घ्यायचं आहे म्हणून माऊलीला आपल्या माऊली आपल्याला सेवा देत असतात. पण जसं जसं आपण माऊलींच्या जवळ जाऊ तसं आपल्याला काय वाटतं, आता आपण सेवा वगैरे काय करायला नको, आपण मोठे झालो ना, असा एक आपला समज असतो. आणि मग आपण काय करतो, जरा सेवा करायचं डावलायचं, परत थोड्या दिवसांनी वारीला कमी व्हायचं. अगोदर आपण आलो कशाला, माऊलींच्याकडे अडचणी घेऊन. पण ज्यावेळेला माऊलीने आपल्याला एक एक जबाबदारी द्यायला लागली, म्हणजे सेवा करण्याची आपल्या उद्धारासाठी, त्यात पण आपण दुर्लक्ष करायला लागलो. आता हे दुर्लक्ष करायचं म्हणजे ह्या परमेश्वराचं काही बिघडत नाही बरं का, बिघडतं ते आपलं. कसं, हा जगन्नाथाचा रथ आहे, हा जगन्नाथाचा रथ आहे, जो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, तो काय करणार आहे. आपण जर त्यांच्यासोबत गेलो म्हणजे सेवा केली तर आपल्या त्यांच्यासोबत आपण जाणार आहे. आणि आपण जर घरी थांबलो तर आपल्याशिवाय म्हणजे आपण सोडून इतरांच्या सोबत हा जगन्नाथाचा रथ जाणारच आहे. आणि असा हा रथ आहे म्हणून श्रीकृष्ण सांगतात की ब्रह्मा, विष्णू, महेश, जो तुम्हाला अहंकार झाला आहे, हा अहंकार म्हणजे तुम्ही असं समजायचं नाही की ह्या सृष्टीचा कर्ता करवी तर आम्हीच आहे, असं नाही आहे. तर तुमच्यासारखे ब्रह्मा, विष्णू, महेश असंख्य माझ्याजवळ आहेत असं परमात्मा सांगतायत. एवढंच नव्हे तर काय आहे, तर सप्त पाताळ आहेत, 21 स्वर्ग आहेत, 9 खंड पृथ्वी माझ्या जवळ आहे. ह्या सर्वात असूनसुद्धा मी कसा आहे, नामानिराळ आहे. बघा माऊलीसुद्धा आपल्याला सांगतात, आपल्या माऊलीसुद्धा परमात्मा आहेत. मग मला वाटतं 3-4 आठवड्यापूर्वीच्या संतसंघामध्ये आपण ऐकलं म्हणण्यापेक्षा आपण सगळेच त्याची अनुभूती घेतो की नाही, सगळेच त्याची आपण अनुभूती घेतो. तर जो आपला परमात्मा आहे हा परमात्मा कसा आहे, एक ज्यावेळेला आई वडील होते त्यावेळेला एक आदर्श मुलगा म्हणून त्यांनी कार्य केलं, एक आदर्श पती म्हणून कार्य करतात, आदर्श पिता म्हणून कार्य करतात, आदर्श आजोबा म्हणून सुद्धा कार्य करतात. एवढ्यावर थांबलेत का, नाही थांबलेत. तर ते आदर्श संस्थापक आहेत, आदर्श व्यवस्थापक आहेत, त्याचबरोबर आर्किटेक्चर आहेत, IT आहेत. एवढं असताना सुद्धा तो परमात्मा आहे. अहो, तो हे जे आहेत हे सगळे कुणी आहेत, ह्यांना निर्माण केलंच त्या परमात्म्याने. शिवाय ते MD तज्ज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टरांचे डॉक्टर आहेत, म्हटलं तरी काहीच बिघडणार नाही. का, तर ह्या डॉक्टरांची जी युनिव्हर्सिटी आहे, ह्या डॉक्टरांना जे ज्ञान दिलं आहे ते ज्ञान द्यायचं काम कोण करतं, तर तो परमात्मा करत असतो. मी जर म्हटलं मी डॉक्टर होईन तर शक्य नाही, माझी तेवढी कपॅसिटी नाही. ज्यांची कपॅसिटी आहे त्यांनाच ते डॉक्टर करणार आहेत. माझ्याकडून जी सेवा करून घ्यायची तीच सेवा ते करून घेणार आहेत. आणि असे हे आपले डॉक्टर आहेत. बघा, डॉक्टर आपण गेलो तर किती फी घेतात सांगा, कमीत कमी दवाखान्यात जायचं म्हटलं की 1000-2000 रुपये लागतात. आणि पण आपण नानीला ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्या माऊली किती पैसे घेतात, 1 रुपया कुणाकडून घेत नाहीत. आणि आपण मात्र काय करतो, ह्या परमात्म्याकडे आल्यानंतर मात्र समस्या निवारण करायचं. माऊलीबरोबर आपल्याला बघितलं की त्यांचे जे नजर आहे, या नजरेतून सांगतात की तुम्हाला कुठला आजार झाला आहे, तुम्हाला कुठलं औषध घेतलं पाहिजे, कोणत्या डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे.
अशा आपल्या माऊली आपल्याला सांगत असतात ते सत्य आहे, कारण ते परमात्मा आहेत म्हणून सांगत असतात. असा हा आपला परमात्मा आहे. आणि जो श्रीकृष्ण परमात्मा आहे तो काय सांगतो, मी जीवसृष्टी कशी निर्माण केली आहे, जर जी माझी प्रकृती आहे ह्या प्रकृतीच्या टांगसाळीमधून मी काय करतो आहे, एकाच वजनाची एकाच योग्यतेची पंचमहाभूतापासून निर्माण झालेली परंतु वेगवेगळ्या जातीची अशी काय करतो आहे, ही प्राणीरूपी नाणी तयार करतात. आणि ही प्राणीरूपी नाणी जे तयार होतात ह्याचा हिशोब कोण ठेवतं, तर ती प्रकृतीच ठेवते. परंतु परमात्म्याने सांगितलं की हे ब्रह्मदेवा तू काय कर, ह्या जे 84 लक्ष ज्या जीवात्मा आहे त्यांचं काय कर, 4 भागामध्ये वर्गीकरण कर किंवा 4 खाणीमध्ये वर्गीकरण कर. त्यावेळेला ब्रह्मदेवाने काय केलं, यांचं 4 खाणीमध्ये वर्गीकरण केलं आहे, ते म्हणजे जारज, अंडज, उद्बीज आणि स्वेदेज. आता जारज म्हणजे काय, तर प्रकृती आणि पुरुष यांच्यापासून निर्माण होणारा दुसरा जीव. उदाहरणच द्यायचं झालं तर सिंहाचा छावा, वाघाचा बछडा, गाईचं वासरू आणि आईचं लेकरू. तसंच जर अंड्याचं उदाहरण द्यायचं झालं तर अंड्यापासून तयार होणारा कोंबडीच असेल, बदकाच असतील, जी पिलं आहेत ही अंड्यापासून तयार होणारी. आणि उद्बीज म्हणजे माती आणि पाणी यांच्यापासून तयार होणारा जीव. आता माती आणि पाणी यांच्या संयोगापासून तयार होणारा जीव कोणता असेल, तर ही जी फळझाड आहेत, फुलझाड आहेत, हे जीव आहेत, ह्यातमध्ये मोडणारे हे जीव आहेत. आणि स्वेदेज असा एकच प्राणी आहे, तो इथं माऊलींच्या समोर सांगणं म्हणजे थोडंसं कठीणच आहे, पण मी थोडीशी तुम्हाला खून करते ती सगळ्यांच्याच लक्षात येऊन जाईल. घामापासून तयार होणारा हा जीव आहे, पण घामापासून तयार होणारा कुठला असेल, इकडं गुरुबंधनच्याकडे नसेल कारण त्यांचे केस कमी असतात, पण आमचे जे केस मोठे असतात, दाट असतात, तेच घामापासून तयार होणारा प्राणी कोणता असेल, तर तो फक्त आला लक्षात, तर तो हा जो जीव आहे हा जीव काय करतो, खेडेगावात आपण बघतो आता प्रमाण फार कमी झालं आहे कारण तेवढी स्वच्छता राखली जाते केसांची. पूर्वीच्या पद्धतीच्या ज्या कामवाल्या बायका वगैरे असायच्या त्या कधी डोक्यातून हात काढतच नव्हत्या, का तर तो घामापासून तयार झालेला जीव त्यांच्या केसातून कधी जातच नव्हता, असा तो जीव आहे. पण घामापासून तयार होणारा सुंदर असं उदाहरण देता येईल ते म्हणजे मकरध्वज. तर हा जो हनुमंत आहे हा हनुमंताने काय केलं, सीतामाईंची सुटका करण्यासाठी म्हणजे सीतामाईंना शोधण्यासाठी ते लंकेमध्ये गेले होते. आता हे लंकेमध्ये गेल्यानंतर झालं कसं, सगळे तिथले जे लोक होते त्यांनी हनुमंताला विचारलं की तुम्हाला असं असं दरबारात बोलवलेलं आहे, हा आपला काय हनुमंत आहे. तो शेवटी दरबारामध्ये गेला आणि दरबारामध्ये गेल्यानंतर तिथल्या जे रावणाचे जे सहकारी असतील किंवा त्यांचे जे सेवक असतील त्यांनी विचारलं की हनुमंता तुझा जीव कशात आहे. त्यावेळेला हनुमंताने सांगितलं की माझा जीव शेपटीत आहे, कारण हनुमंत म्हटला की रुद्र आहे, तो महारुद्रसुद्धा फार हुशार होता. त्यांनी सांगितलं माझ्या शेपटीत आहे, त्याला तिथल्या लोकांनी काय केलं, त्याच्या शेपटीला एक काडीपिटीतली काडी लावून दिली. आता काडी लावून दिल्यानंतर शेवटी हनुमंत आहे, महारुद्र आहे, तरी पण शेवटी ते माकड आहे. त्यांनी काय केलं सांगा, ह्या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून ह्या घरावर उड्या मारायला चालू केलं. उड्या मारत असतानासुद्धा तो काय करणार, थोडा वेळ तिथं थांबणार, का तर त्याच्या शेपटीची लागलेली आग त्या घराला लागली पाहिजे, असं ते हनुमंत करत होते. आणि असं करता करता थकून गेले, आणि थकून गेल्यानंतर शेवटी काय केलं त्यांनी, पूर्ण लंका पेटल्यानंतर आपली शेपटी बुडवण्यासाठी समुद्रात गेले. समुद्रात गेल्यानंतर एवढं दिवसभर बिचारा उन्हातून फिरतो ह्या घरावरून त्या घरावर, घाम फार आलेला होता, आणि त्या समुद्रात काठाला गेल्यानंतर आपली शेपटी अगोदर विजवली आणि तो आलेला घाम त्यांनी असा त्या समुद्रात टाकला. समुद्रात टाकला त्याच वेळेला उन्हा कडक असल्यामुळे त्या ठिकाणी जी मगर आली होती त्या मगरीनं तो घाम पण समजून घ्या ताईंचा भावार्थ. पण तशी ती कथा नाही आहे की भगवान प्रभू रामचंद्रांच्या आदेशानं मारुतरायाने लंकेला जायचं ठरलं. आता मध्ये मग तिला ओळखायचं कसं, सीतामाईला ओळखायचं कसं, म्हणून कर्णफूल देण्यात आलं आणि घेऊन भगवान प्रभू रामचंद्रांचा आदेश घेऊन मारुतराया लंकेकडे चाललेले आहेत. तेव्हा हा अरबी समुद्र पार करून जायचा आहे ना, तो पार करत असताना आकाशातून पोहत चाललेले आहेत, आकाशातून उडत चाललेले आहेत, त्या ते घामाने डबडबले आणि म्हणून त्याने असा तो घाम जो आहे तो समुद्रामध्ये खाली पडला. समुद्रामध्ये ते पोहत पोहत पुढे निघून गेले, पुढे निघून गेले. सीतामाईचा शोध वगैरे झाला तेव्हा तो जो घाम खाली पडला त्या घामापासून मकरध्वज जो आहे त्याची निर्मिती होते. हा मकरध्वज म्हणजे मगरीनं तो घाम गिळला आणि तिला दिवस गेले, त्यामुळे तो मकरध्वज असा तो दृष्टांत आहे. येताना नाही जाताना ते झालेले आहे कथा, पण ठीक आहे आपण भावार्थ समजून घ्या. ताईनं आपल्याला असं सांगायचं आहे की
जे स्वेदज, स्वेद म्हणजे घाम, आपल्या अंगाला जो घाम येतो त्या घामापासून उत्पत्ती होणारे काही प्राणी आहेत. त्यातलं त्यांनी एक ते मकरध्वजचं उदाहरण सांगितलं. त्यानंतर दुसरं जे सांगितलं ते स्त्रियांच्या डोक्यामध्ये किंवा माणसांच्या डोक्यामध्ये किंवा प्राण्यांच्या शरीरावर मध्ये उदाहरणार्थ माकडाला भरपूर असतात की उवा पडतात, लिका पडतात किंवा पिसू तयार होते. हे सगळे प्राणी जे आहेत ते घामापासून तयार होणारे प्राणी आहेत. तेव्हा अशा प्रकारचे ही चार प्रकारचे प्राणीमात्रांना चार विभागामध्ये, चार खाणींमध्ये, जसं जशा प्रकार 84 लक्ष योनी तशा प्रकारे चार खाणी, त्या चार खाणीमध्ये विभागलेलं आहे. आपण पुढे ताईंच्या विषयाला परत सुरुवात करू दे ताईंनी. तर पुढे परमात्मा सांगतात की हे जे 84 लक्ष जीवात्मा आहेत, ही जीवात्मा म्हणजे काय आहे तर माझी अपराशक्ती आहे. आणि ही अपराशक्ती म्हणजे काय करते तर यातला एक उदाहरण द्यायचं झालं तर मनुष्यजीव. हा मनुष्यजीव काय करू शकतो तर गगनचुंबी इमारती बांधू शकतो, मोठमोठे कारखाने बांधू शकतो. इतकंच नव्हे तर मानवनिर्मित अरण्यसुद्धा उभा करू शकतो. कारण सांगली जिल्ह्यातल्या सागरेश्वरमध्ये जे पतंगराव कदमांचं जे अरण्य आहे ते सागरेश्वरांचं अरण्य आहे. तर ते मानवनिर्मित आहे. असं मानवनिर्मित काय, मानव काय करू शकतो, अरण्यसुद्धा करू शकतो. परंतु हा परमात्मा काय म्हणतो की इथंपर्यंत ठीक आहे, परंतु जे भूकंप होणं, दरडी कोसवणं, डोंगरच्या डोंगर खाली येणं, याच्यासाठी मानव काहीही करू शकत नाही. म्हणजेच ती काय आहे तर ती माझी पराअवस्था आहे, म्हणजे माझी ती पराप्रकृती आहे. म्हणजे पराप्रकृती म्हणजे काय, तो परमेश्वर आहे, तो परमेश्वराचा जो विराट आत्मा आहे, हा विराट आत्मा म्हणजेच परमात्मा, तो कारणांचा कारण आहे. आणि म्हणूनच तो परमात्मा सांगतात की सोनियाचे मणी केले सुवर्णाचे मणी केले सोनियाच्या सुता होईले, तसे मी हे जग धरिले सभाई अभ्यंतरी. म्हणजे परमात्म्यानं काय सांगायचं आहे, मणी सोन्याचे तारी सोन्याचे आहे, तसं हे जे जग आहे हे जग मी आतून आणि बाहेरून व्यापलेलं आहे, सगळीकडे मीच आहे. असं मीच असताना आता उदाहरण द्यायचं झालं तर मृगजळ आहे. रस्त्यावर बघा, उन्हाळ्यात आपण जायला जातो ज्यायला आपल्याला मृगजळ दिसतं, तर त्या मृगजळ घडण्यामागं कारण कोण असतो, सूर्य असतो. त्यापेक्षा सुंदर उदाहरण देता येईल की माऊली आपल्याला बऱ्याच वेळा ते उदाहरण देतात की आपल्या ह्या ज्या लाईट चालू आहेत किंवा आपल्या घरामध्ये असणारा घरघंटी असेल, मिक्सर असेल, इस्त्री असेल, ही आपण जर चालू करायची म्हटलं तर त्याच्यासाठी काय लागतं, विद्युत प्रवाह लागतो. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या वस्तू जरी अनेक असल्या तरी त्याला चालू करणारा, त्याला करंट मिळणारा जी शक्ती आहे ती मात्र तो विद्युत प्रवाह आहे, तो एकच असावं लागतं. हे जरी आपल्याकडे असंख्य साधनं असतील विद्युत प्रवाहाची आणि जर लाईटच नसेल तर काही उपयोग होणार नाही, ते सगळे बंद पडतील. अशी ही घटना आहे. आणि म्हणूनच परमपूज्य माऊलीसुद्धा प्रवचन सिंधू भागमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या सुंदर अशी पंक्ती सांगितलेली आहे, बीजेचे झाले तरू सुवर्णाचे झाले अलंकारू, तैसे मज हे जग ते एकाचा जग हे विस्तारू. असं हे आहे. तर म्हणजेच काय, सोनं हा एक धातू आहे, ह्या धातूपासून आपण काय करतो, वेगवेगळे दागिने बनवतो, प्रत्येकाच्या आवडीनुसार बनवतो, पण धातू काय आहे, तो एकच आहे. एक धातू आहे, पण आपण जे अलंकार केलेत हे कसे केलेत, आपल्या कल्पनेने केलेत. म्हणजे आपला तो भ्रम असतो की माझ्या बांगड्या आहेत, मंगळसूत्र आहे, जे काय असेल ते असे जे आहेत. पण जर त्या परमेश्वर सोनारानं ठरवलं की आता ह्याची आठणी करायची आहे, बऱ्याच वेळेला आपल्याला असतं ना की 5-7 वर्ष झाली, 8-10 वर्ष झाली की आपण थोडंसं त्याला घसरण लागली की आपण ते मोडतो. मग सोनार ते मोडत असताना काय करतो सांगा, त्याची आठणी करतो. आठणी केल्यानंतर काय राहतं, तर शुद्ध सोनं राहतं. सोनं हा एक धातूच राहतो. म्हणून परमात्मा म्हणतात ह्या जगामध्ये मीच आतबाहेर व्यापून उरलेलो आहे. आणि हे जे मी आतबाहेर जे व्यापून उरलो आहे याच्यासाठी म्हणूनच आपण काय करायचं आहे, संतांच्या सहवासात जायचं आहे. आता या संतांच्या सहवासात तरी का जायचं, संतांच्या सहवासात गेल्यामुळं काय होतं, तर संत म्हणजे तरी कोण सांगा. संत म्हणजे या ठिकाणी एक वारकरी संप्रदायाचं उदाहरण मी तुम्हाला द्यावंच वाटतं मला, तर जे उदाहरण आहे ते अतिशय सुंदर आहे. असंच एकदा परमात्म्याला वाटलं की आपण काय करावं, भूतलावर जावं आणि सज्जनांचं रक्षण करावं आणि दुर्जनांचा संहार करावा. म्हणून परमात्मा भूतलावर आलेत, त्यांनी दोन्ही केलं आणि आपल्या स्वस्थानी निघून गेले. स्वस्थानी निघून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण दोन्ही केलं, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचा संहार केला, परंतु तुमच्या आमच्यासारखे, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे म्हणजे कोण, तर सामान्य माणसं. सामान्य कशी, आपण सज्जन आहोत का, आपण सज्जन नाहीत बरं का नाही, तर कधीतरी कोणाला तरी बोललेलं असतं, कधीतरी मुंगीच्या तरी अंगावर आपला पाय पडलेला असतो, म्हणजे आपल्या हातून ती हत्या झालेली असते, म्हणून आम्ही सज्जन नाही. पण आम्ही दुर्जन आहोत का, आम्ही कधी कोणाचा खून केला आहे का, कधी मारामाऱ्या केल्यात का, कुणाला लुटलं आहे का, नाही, म्हणजे आम्ही दुर्जन नाही. म्हणजेच तुम्ही आम्ही कोण आहे, सामान्य, म्हणजे जडमूड आहोत. मग तुमच्या आमच्या उद्धारासाठी त्या परमात्म्याला वाटलं की आता आपण काय केलं पाहिजे, आपण आता खाली जाऊ शकत नाही,
शक्य असं काहीच नव्हतं. मग आपण काय करूया तर संतांच्या रूपानं खाली जाऊया. म्हणून परमात्मा सुद्धा म्हणतात ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला तो परमेश्वर काय करतो संतांच्या रूपानं भूतलावर येत असतो. आता ही सुद्धा का तर ह्या माणसात वावरणारी असली पाहिजेत. ह्या माणसांना त्या व्यक्ती वाटल्या पाहिजेत पण त्या व्यक्ती नसतात तर त्या महान शक्ती असतात. कशा बघा, अक्कलकडचे स्वामी घ्या, साईबाबा घ्या, आपले गजानन महाराज घ्या, काळेसिद्धेश्वर महाराज असू द्यात, किंवा आपल्या सर्वांचे परमात्मा आपल्या परमपूज्य माऊली असू द्यात किंवा आपले परमपूज्य कानिपनाथ महाराज असू देत, हे जे आहेत ही सगळी व्यक्तीच आहेत, सगळी माणसंच आहेत. परंतु त्यांचं राहणं खाणं पिणं सगळं आपल्यापेक्षा थोडंसं कमी जास्त असेल, जास्तच कमी नसतं. पण असं जे असतानासुद्धा आपण बघताना बऱ्याच वेळा बघतो की त्या व्यक्ती आहेत. पण जसं जसं आपले प्रगती व्हायला गेल, आपले आचार विचार बदलायला लागतील, त्यावेळेला आपल्याला काय करतं, नाही हां आता ही व्यक्ती नाही आहे, आपला जो ग्रह होता तो चुकीचा आहे, ती महान शक्ती आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मला सांगा असं वाटतं, जर ज्यांना ज्यांना वाटतं की खरोखर आपल्या जीवनाचं सोनं व्हायला पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, मिळालेली सेवा तर केलीच पाहिजे, वारी उत्सव केलाच पाहिजे, संतसंग तरी चुकवलाच नाही पाहिजे. परंतु एक सांगण्याचा दृष्टांत छोटासा तुम्हाला, की जे पावसाळ्यात पाणी पडतं बघा, ते पाणी आपण काय करतो, बऱ्याच वेळा हातावर घेतो, गारा वगैरे पडायला लागल्या सुरुवातीला की प्रत्येकाची अपेक्षा असते की एक दोन गारा आपण खावी, म्हणजे हे उठत नाही म्हणतात काय, बरं घामोळ्या उठत नाहीत, अशी एक पूर्वीची पद्धत होती. आणि ते पाणी आपण हातात घेतो, ते पाणी पिण्यायोग्य असतं म्हणून आपण पितो. आता हे आपल्या हातात पडणारं पाणी एवढंच असतं का, नाही आहे. तर तेवढंच पाणी नसतं तर बरंचसं पाणी गटारीमध्ये पडतं. पावसाचं पाणी असतं ते ढग एकच, पाणी एकच. आणि गटारीत पडलेलं पाणी आपल्या पायावर घ्यायच्यासुद्धा लायकीचं नसतं. तेच ढगातून पावसाचं पडणारं पाणी ज्यावेळेला कमळाच्या फुलावर पडतं त्यावेळेला त्याची मोत्यासारखा आपल्याला फक्त आकार दिसतो, मोत्यासारखा आकार दिसतो. पण तेच पावसाचं पाणी जर समुद्रकाठी असणाऱ्या शिंपल्यामध्ये पडलं तर त्या शिंपल्यामध्ये सुंदर असा मोती तयार होतो. मग आपण पण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनाचं जर सार्थक व्हायचं असेल तर या शिंपल्यातला मोती होण्यासाठी सद्गुरूंच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे, मिळालेली सेवा केली पाहिजे, संतसंघाला तरी गेलंच पाहिजे. अशा ह्या संतसंघाला ज्या परमेश्वरानं भूतलावर पाठवलं आहे, का पाठवलं, तर ते आपण एका सुंदर अशा माऊलींच्या अभंगातूनच ऐकूया. देव देव संत रूपी झाला, देव संत रूपी झाला, देव संत रूपी झाला, देव संत रूपी झाला. भूमीवरी जग तारण्याला, भूमीवरी जग तारण्याला, भूमीवरी जग तारण्याला, भूमीवरी जग तारण्याला, हो देव संत रूपी झाला, देव संत रूपी झाला, देव संत रूपी झाला. भूमीवरी जग तारण्याला, भूमीवरी जग तारण्याला, भूमीवरी जग तारण्याला, भूमीवरी जग तारण्याला, हो देव संत रूपी झाला, देव संत रूपी झाला, देव संत रूपी झाला. जेथे हो अत्याचार तेथे गे हावतार, जेथे होई अत्याचार तेथे गे हावतार. अवतार मानवी घेऊनी, अवतार मानवी घेऊनी, बोधमृते करूनी, बोधमृते करूनी, देव संत रूपी झाला, देव संत रूपी झाला, देव संत रूपी
सांगे माझे माझे म्हणशी संगे तू हे नाही घेसी अहो नरेंद्र म्हणे नरा अहो नरेंद्र म्हणे नरा संत संग ध्यान धरा संत संग ध्यान धरा देव संत रूपी झाला देव संत रूपी झाला देव संत रूपी झाला या अर्जुना तो जो योगी आहे ना हा देवच आहे आणि माझ्या आता खात्री झालेली आहे की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये आता विचलित होणार नाहीस म्हणून तुला हे प्रपंच विज्ञान जे आहे ते मी सांगतो तुला आणि ते सांगत असताना भगवान कृष्णाने या गोष्टी सांगितलेल्या आहेत या मगापासून आपण ऐकतो ताईंकडून की अष्टदा प्रकृती ही माझ्याच सगळी किमी आहे ही माझीच सगळी लीला आहे अष्टदा प्रकृतीसाठी त्यांनी सांगितलं की पाणी तेज आकाश पृथ्वी आणि वायू ही पाच तत्व मन बुद्धी आणि अहंकार हे तीन गुण म्हणजे ज्ञानमार्गामध्ये त्याला आपण रज तम सत्व असं म्हणतो तर हे तीन गुण आणि पाच तत्व असं अष्टदा प्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे त्या सृष्टीमध्ये माया आहे ना माझी जी पडछाया हेच माया आहे मुळे आणि या मायेमुळे हा सगळा भ्रम निर्माण होतो या मायेमुळे आपल्यामध्ये कधी अहंकार येतो कधी मोह येतो ही सगळी जी तुला सृष्टी दिसते वेगवेगळ्या प्रकारची दिसते म्हणजे चार खाणीतली सृष्टी 84 लक्ष योनीतली सृष्टी हे सगळं जे दिसतं आहे हे मीच डिवाईड केलेलं आहे या सगळ्यामध्ये मीच आहे मी कुठे नाही अशी जागाच नाही आहे मृगजाळाचं जर मूळ पाहिलं ना अर्जुना तर ते मूळ सूर्याचं आहे आणि सूर्य मीच आहे माझ्यापासूनच सूर्य निर्माण झाला आहे त्या मी सगळीकडे आहे हे लक्षात ठेव तेव्हा तुला पुढे अजून मला समजून सांगायचं आहे सोन्याचे मणी जे आहेत हे सोन्याचे मणी पण मीच आहे आणि सोन्याची आतली तारसुद्धा मीच आहे मीच म्हणजे कोण परमात्मा हे सगळं परमात्म्याचंच कौतुक चाललेलं असतं अर्जुना अंतर्बाह्य मीच व्यापून उरलेलं आहे अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेला आहे अजून हे विस्तृत प्रमाणामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत ते आपण आता पुढच्या रविवारच्या संतसंगामध्ये ऐकायचं आहे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय